औरंगाबाद मतदारांना पैसे वाटताना रोहित पाटलांच्या कार्यकर्त्याला पकडले. आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा. अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय? नक्कीच तुम्ही प्राइम लोकेशन्सला फ्लॅट, दुकान, ऑफिस वगैरे शोधतच असाल. मग निश्चिंत रहा, गुणवत्ता, ससोटी, लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप. शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच. मायणी रोड, यशवंतनगर, भाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज चौक व एसटी स्टँड नजीक. आणि हो, आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध. गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव, श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा. महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी ऐन रंगात आली असताना तासगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तासगाव कवठे महांकाळ मधील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील यांचा कार्यकर्ता पैसे वाटतानाचा व्हिडिओ समाज माध्यमातून भरपूर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागलाय. रोहित पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय पाटील घड्याळ चिन्हावर उभे आहेत. हा सगळा प्रकार संजय पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी उघडकीला आणलाय. जो एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात दिवाळीचा फराळ आणि प्रत्येक कुटुंबाला एक पैशाचं पाकिट देऊन तुतारीला मतदान करा असं तो कार्यकर्ता म्हणत आहे. प्रत्येक कुटुंबाला 3,000 रुपये वाटप केल्याचा आरोप होत आहे. रोहित पाटील आज तासगाव मधील साठेनगर परिसरात आपली पदयात्रा करत होते आणि जसजशी पदयात्रा पुढे जाईल तसं मागून हे पैसे आणि फराळ देण्याचं काम चालू होतं असं आता बोललं जात आहे. आता याबाबत संजय पाटील यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया. सचिन पाटील माझं नाव आहे. साठेनगरमध्ये आम्ही प्रचाराला गेलतो. रोहितदादा ते चालते, रोहितदादा पुढे प्रचार करत होते आणि आम्ही माग फराज आणि हे पाकिट देतो. कुठं वाटत होतं? साठेनगर. साठेनगर तासगावचा एरिया. तासगावचा एरिया. रोहितदादा म्हणजे कोण? रोहित आराध पाटील. पक्ष कोणता? राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. त्या घरात जाऊन तुम्ही काय सांगत होता परत वाटत असताना? चिन्ह भाव दिपोळीची भेट दिल्या आणि चिन्ह तुतारी लक्षात ठेवा. नाव सांगितलं नाही का उमेदवार असं तुम्ही? काय येते? रोहित दादा, रोहित आराध पाटील. मी तासगाव शहरात माझी पदयात्रा चालू होती, लोकांना भेटी घरोघरी जाऊन चाललो होतं. मला एक 10-15 मिनिटांपूर्वी फोन आला आणि सांगितलं गेलं की साठेनगर येथे काही राष्ट्रवादी काँग्रेसची, शरद पवार काँग्रेसच्या राष्ट्रवादी पक्षाचे काही कार्यकर्ते रोहित पाटलांचे. रोहित पाटील स्वतः साठेनगरमध्ये फिरून जात असताना मागं या सगळ्या प्रक्रिया पैसे वाटपाचे कार्यक्रम चालू होते. त्यातली काही मुलं सापडली, काहींनी पळापळी केली, काहींच्या जवळ मला वाटतं आता काही पाकिटंही मिळालेली आहेत. तेव्हा जो काही खरा मुखवटा दाखवत होते की आम्ही गरीब आहे, आमच्याकडे काय नाही, ते पैशाची आमिष देऊन मतं विकत घेणं आणि गोर गरीब माणसांच्या गरिबीची चेष्टा करणं हा प्रयोग आपणाला या ठिकाणी दिसून आला. अतिशय निंदनीय प्रकार आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर अनेक लोकांना ते पैसे देण्याच्या भूमिका करत होते. याच्यावर योग्य वेळी अजून ही प्रोसिजर पूर्ण होऊ द्या. याच्यावर उद्या परवा दिवशी मी पुन्हा तुम्हाला आणि काही पुराव्यानिशी मी या सगळ्या प्रक्रिया उघड करेन. लाखो रुपयांची आमिष दाखवून आमच्यातल्या काही कार्यकर्त्यांना ते बोलत होते, काही मध्यस्थी घालून त्यांच्याकडे निरोप देत होते. त्याचाही पोलखेल उद्या निश्चितपणानं करेन. आज या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये ही सगळी प्रक्रिया सुरू आहे, ते होऊ द्या. इलेक्शनचे दिवस आहेत, आम्ही त्या लोकांना घरोघरी भेटण्याची प्रक्रिया करतोय. पण हा चेहरा जो मुखवटा वर लादत होते, आम्ही गरीब आहे, आमचं गरीब आहे हो, आम्ही सहानुभूती घेऊन राजकारण करत होते, ती कशी गरिबांची चेष्टा करत होते हे या निमित्तानं आपणाला दिसून आलं. जीवनाशी खेळणाऱ्या, बेरोजगार युवकांशी, जीवाशी खेळणाऱ्या लोकांनी या पैसे वाटप करून मतं घेण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थानं राज्याला हे चित्र आपणाला उद्या स्पष्ट होईल. पण काका, आजची निवडणूक आयोगाकडे स्वतः तक्रार करणार आहे का? तक्रार करायला आहे, सगळे त्यांचे प्रोसिजर सुरू आहे. प्रांत साहेबांना फोन झाला
काही कार्यकर्ते इथं आत आलेत पण काही तणाव होऊ नये म्हणून मी भेटायला आलो. त्यांना सांगितलं रितसर पोलिसांचं काम पोलीस करतील, त्या ठिकाणी ऑब्झर्व्हर असतील निवडणूक आयोगांचे, त्यांच्याकडेही तक्रारी केली जातील. पैसे कुणी वाटले, काय वाटले, कसे पाकिटं होती, रोहित पाटलांची प्रक्रिया तिथं असताना मागं पैसे वाटप चालू होते, त्यांच्या सांगण्यानुसार ते स्वतः त्यामध्ये सहभागी असल्यासारखी प्रक्रिया आपल्याला दिसून येते. याची सगळी चौकशी पोलिसांनी नीट करावी. कुणाचे कॉल रेकॉर्ड्स आहेत, कोण कुणाशी बोललंय, कोण काय करत होतं, कुणी काय जबान दिलेले आहेत, कुणाच्या पुढे व्हिडिओ आलेले आहेत, ते सगळं पोलिसांच्या पुढे सादर केलं जाईल. काका दुसरं असं आहे की नोडल माहिती देणं आम्हालाच देणं पत्रकारांना नाही. आता नोडल अधिकाऱ्यांशी मी काय आता जस्ट तिथं बोललो नाही, पण मी पोलिसांशी बोलून आलो. निवडणूक आयोगाचे जे नोडल अधिकारी आहेत ते काही चौकशी करायला लागलेले आहेत. आता तुम्हाला माहिती आहे की या प्रक्रियेमध्ये वरून खालून कुठनं तरी फोन चालू असतील, पण याची शहनिशा केल्याशिवाय नाहीतर उद्या आम्ही या सगळ्या ऑब्झर्व्हरांच्या पुढं सगळे हजारो कार्यकर्ते येऊन इथं बसेन आम्ही, जर ह्यात कुठं पार्सलिटी केली त्यांनी तर. तुम्ही वैयक्तिक निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार? हो, मी स्वतः निवडणूक आयोगांच्याकडे तक्रार करणार आहे.